ठाण्यातील घोडबंदर इथे अथर्व फाउंडेशनच्या वतीनं 1920 पासूनच्या हेरिटेज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत जुन्या काळातील स्कूटर, बुलेट अशा 30 ते 40 बाईक आणि भारतात हातावर मोजता येतील अशा फिएट कार, ऑस्टिन, मोरेसिस, रियल कार अशा 15 ते 20 चारचाकी वाहनांचा समावेश होता. ब्रह्मन फेस्टिवलच्या निमित्तानं ही ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला पहिल्यांदाच ही रॅली आयोजित करण्याचं ठरवलं आणि त्याला चांगला भरभरून प्रतिसाद मिळाला. यामध्ये पनवेल, बांद्रा, पुण्याहून काही गाड्या आलेल्या आहेत, नाशिकवरून गाड्या आलेल्या आहेत, ठाण्यातल्या काही आहेत आणि 1920 ते 1975 इथे मोटरबाईक्स आणि कार्स आहेत. मेरा ये गाडी अमेरिकन गाडी पॅकर्ड, वो 1941 का है, 8-सिलेंडर इंजन और ये गाडी कन्वर्टेबल टूरिंग सेडान है, तो इसमें चारों दरवाजा खुलते हैं और ओपन टॉप है. नॉर्मली गाड़ी दो टू डोर रहता है, ये फोर डोर सेडान है और ये लास्ट मॉडल है, वर्ल्ड वॉर टू के पहले बना हुआ. आज मी माझी मर्सिडीज बेंझ ही गाडी घेऊन आलो आहे. 1956 मॉडल आहे आणि वर्ल्ड वॉर नंतर हे पहिलं मर्सिडीजचं मॉडल आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.